मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ए टीम मध्येच मोठा कल्ला होताना दिसणार आहे. त्याचं कारण म्हणजे इरिना रुदाकोवा. इरिना रुदाकोवा ही निकीला खटकताना दिसते. बघा, निकीचं असं मत आहे ना की मी म्हणजे निकी, वैभव, अरबाज आणि जान्हवी हा आमचा चारच लोकांचा ग्रुप आहे. आता या चार लोकांमध्ये वैभवची मैत्रीण इरिना रुदाकोवा ही एंटर झालेली आहे आणि ही गोष्ट निकीला वेळोवेळी नेहमीच खटकलेली आहे. आत्तासुद्धा बघा, हे लोक सगळे ए टीमचे सदस्य एकत्र बसताना निकी इथे विषय काढते की बरं झालं ही इरिना नॉमिनेट झाली, आता ते बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा जाईल. तर ही गोष्ट अजिबात वैभवला पटत नाही आणि वैभव निकीला सांगताना दिसतो की बस झालं, आता फार झालं. यावर निकी सांगते की आपला चारच लोकांचा ग्रुप होता आणि ही नंतर एंटर झाली, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. यानंतर वैभव पुन्हा इथं सांगताना दिसतो की निकी आता खूप झालं, अति झालं. यावरती निकी कानावरती हात ठेवते आणि मी काहीच ऐकत नाही तुझं, असं म्हणून जी काही रिॲक्ट होते. आता याच्यावरती वैभव खूप छान असं बोलतो की हे जे कानावरती हात ठेवलेस ना, हेच हात तोंड बंद करायला तोंडात घाल. यावरती निकी जे काय भडकते की मी तुला पीए म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन आलेले नाही, वगैरे 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 बरंच काही. बघा, निकीचं तोंड कोणी बंद करू शकत नाही, पण एक वैभवचं स्टँड घेतला त्याने, आपल्या मैत्रिणीसाठी का नाही स्टँड घेताना दिसला तो आणि निकीच्या विरुद्ध बोलला बोलताना दिसला. काय झालं ना की जेव्हापासून निकी तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या घरातली कॅप्टन झाली तेव्हापासून ती थोडीशी बॉसगिरी करताना दिसते. आता ही गोष्ट टीम बीच्या सदस्यांना तर खटकतेच, पण आता टीम एच्या सदस्यांना सुद्धा खटकताना दिसते आणि वेळोवेळी हे लोक ते मत मांडताना दिसतात. अरबाज ज्या पद्धतीने निकीच्या विरुद्ध स्टँड घेतोय, अरबाजला निकीचं आणि त्या अभिजितचं जे वागणं आहे ते खटकतं. आता ही गोष्टसुद्धा त्याचेच मित्र, अरबाजचे मित्र आता ॲग्री करतात आणि अरबाजच्या बाजूने स्टँड घेताना दिसतात. आता असं दिसतंय ना की ही अभिजित निकीचं हे जर आहेच, पण जी काही बॉसगिरी सध्या निकी करते, तर या बॉसगिरीला टीम एचे सदस्यसुद्धा कंटाळलेले आहेत आणि आज ते पाहायला मिळालं ज्या पद्धतीने इरिनाबद्दल निकी बोलत होती. तर याच्यावरती वैभवने छान असा स्टँड घेतला. आता हा स्टँड किती काळापर्यंत टिकतो हे माहिती नाही. हा जो एक ग्रुप आहे ना, भांडेल भांडेल पुन्हा एकत्र येईल कदाचित, हे आपल्याला दाखवण्यापुरती असेल. पण निकीला ती इरिना रुदाकोवा पहिल्यापासून अजिबात आवडत नाही आहे. पहिल्यांदा इरिनाचा स्टँड असा होता ना, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, डबल ढोलकीचा ती गेम खेळत होती. आता तिचा स्टँडच नाही आहे, ना इकडे ना तिकडे. ए टीममध्ये ती का बसते, कारण तिथे वैभव आहे, नाहीला जसं तिथे बसते. पण आता ए टीममध्ये सुद्धा तिला स्थान नाही, म्हणजे ती घरकी ना घाटकी आणि आता रविवारच्या दिवशी अगदी बिग बॉसच्या घराबाहेर असं होऊ शकतं. पण ए टीममधलं जे काही भांडण आहे ना, ते आता पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेलं आहे आणि हे पाहायला मजा येते. काय सांगणार तुम्ही वैभव आणि निकीच्या या भांडणाबद्दल, हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं, कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.